विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला एक चित्र दाखवण्यात आलेलं आहे त्या चित्रामध्ये काय काय दिसत आहे बरं तर बघा त्यामध्ये पलीकडे एक धरण आहे त्यानंतर एक टेकडी उंच सकल असा भाग आहे त्यानंतर लोहमार्ग आणि रस्ता पण दिसत आहे लोहमार्ग आणि रस्ता या ठिकाणी थोडा सपाट जमिनीवरती आहे आपल्याला या चित्रामध्ये मानवी वस्ती कोणत्या ठिकाणी तयार होऊ शकते आ, हे बघायचं आहे तर बघा लोहमार्गाचे दोन्हीकडील बाजू आणि लोहमार्गाला जवळून गेलेला जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या दोनही बाजू जी सपाट बाजू त्या ठिकाणी आपल्याला दिसते आहे त्या ठिकाणी मानवी वस्ती तयार होऊ शकते कारण मागील जो हिरवा भाग आहे त्यामध्ये तो उंच सकल प्रदेश असल्यामुळे त्या ठिकाणी घरे बांधणे आणि रहिवास करणे शक्य नाही त्यामुळे सपाट जमिनीवरती या ठिकाणी वस्ती तयार होऊ शकते त्यानंतर या ठिकाणी दुसरं चित्र दाखवण्यात आलेलं आहे या चित्रामध्ये काय काय दिसतंय आणि ती वस्ती त्या ठिकाणीच का केलेली असावी तर बघा आ, या ठिकाणी एक नदी वाहताना आपल्याला दिसते बाजूला रस्ता आहे आणि एक छानशी शाळा एक नैसर्गिक निसर्ग सुंदर वातावरणामध्ये त्या ठिकाणी दिसते आहे दुसऱ्या चित्रामध्ये गगनचुंबी अशा इमारती आहेत मेट्रो रेल्वे आहे विमानं उडताना दिसत आहेत आणि फ्लायओवर्स आहेत त्याच्या खालून आपल्याला गाड्या वगैरे जाताना दिसत आहेत याचा अर्थ हे चित्र शहरी एका मोठ्या शहरी वस्तीचं चित्र या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे त्यानंतर पुढील चित्र बघा या चित्रामध्ये आपल्याला जंगल टेकड्यांचा भाग दिसत आहे आणि छोट्या छोट्या झोपड्या त्या ठिकाणी दिसत आहे तर या झोपड्या म्हणजेच तो एखादी आदिवासी पाडा असावा असं त्यावरून आपल्याला लक्षात येतं त्यानंतर पुढील चित्रामध्ये आपल्याला रस्ता वर्दळ झाड घरे दिसत आहे तर या ठिकाणी सुद्धा ही वस्ती गजबजलेली आहे असं आपल्याला या चित्रांमध्ये दिसतं तर एकंदरीत या सर्व चित्रांमधून आपल्याला वेगवेगळ्या वस्त्यांचे वर्णन करता येईल काही चित्र ग्रामीण वस्तीचे आहेत काही आदिवासी पाड्याचे आहेत काही नगर आहेत तर काही शहरी चित्र या ठिकाणी देण्यात आलेले आहे यावरून आपण पुढील भागामध्ये याच वस्त्यांचं भौगोलिक स्पष्टीकरण करणार आहोत